अद्यवत कॉम्प्युटर लॅब ने सुनील नगर येथील महात्मा विद्या मंदिर सुसज्ज श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा विद्या मंदिर येथे अद्यवत कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन स्मृती ऑर्गॅनिक्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक स्वप्निल पुरुषोत्तम ईगा यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सविता गायकवाड या होत्या. सुनील नगर भागातील गरीब व श्रमजीवी भागात श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा विद्या मंदिर हे पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण देणारी शाळा आहे. या शाळेत शिकणाऱ्या गरीब आणि कष्टकरी पाल्यांना आधुनिक जगातील संगणकीय ज्ञान अवगत व्हावं या उद्देशाने स्मृती ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या CSR फंडातून 6 कॉम्प्युटर सेटचे कॉम्प्युटर लॅब देण्यात आले. या लॅबचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. प्रारंभी कार्यकारी संचालक स्वप्निल ईगा, AGM कमलाकर गज्जम, डेप्युटी मॅनेजर अजित पोळ, शाळेचे संस्थापक शंकर चौगुले, सचिवा सौ शारदा चौगुले, सोमनाथ प्रशालेचे मुख्याध्यापक शहाजी निळ यांची उपस्थिती होती. कॉम्प्युटर लॅब उद्घाटनानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थाचालक शंकर चौगुले यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शहाजी निळ यांनी केले. सतत विद्यार्थ्यांना पूरक असं पोषक असं चांगलं शिक्षण, क्वालिटी शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येतं. प्रत्येक विद्यार्थी हा शिकून पुढे काहीतरी व्हायला पाहिजे या उद्देशाने पूर्ण शिक्षक वर्ग कार्य करतो. त्याचबरोबर शिक्षणाबरोबरच शिक्षणाचं ज्ञानतर देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सुद्धा अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. जसं इंटरनेटच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला जे काही ज्ञान हवं आहे ते आपण ते साहित्य मिळवू शकतो. त्याचप्रकारे जे ज्ञान मिळवण्याच आवश्यकता आहे त्या आवश्यकता आज आपल्या स्वप्निल ईगा सरांनी आपल्याला कॉम्प्युटर लॅब देऊन करण्यात आलेली आहे. का तर आपल्याला ज्ञान घ्यायचं म्हणजे जगाचं ज्ञान घ्यायचं म्हणजे आपण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणाला जाऊ शकत नाही. पण ते ठिकाण कसं आहे, उपयोग त्या ठिकाणी काय मागते, काय प्रोडक्शन केलं जातं, काय त्या ठिकाणून घेण्यासारखं आहे हे संपूर्ण माहिती घेण्यासाठी त्यांनी आपल्या शाळेला एक लॅब भेट दिलेली आहे. आज त्या लॅबचा आपण सर्व विद्यार्थी परिपूर्ण उपयोग करतील, आमचे शिक्षक त्याचा उपयोग करतील. त्याचबरोबर भविष्यामध्ये ते विद्यार्थी संपूर्ण ज्ञान घेऊन भविष्यामध्ये कार्यकारी संचालक स्वप्निल ईगा यांनी डिजिटल शाळा करण्याच्या उद्देशाने शाळेला नवीन कॉम्प्युटर दिले. कॉम्प्युटरचा विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात सकारात्मक आणण्यासाठी वापर करावा असं सांगितलं. आपण इंटरनेटचा वापर, टीव्हीचा वापर काय म्हणतात एंटरटेनमेंट साठी करतो आणि त्याच्यात काही चुकीचं नाही, पण फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट साठी जर इंटरनेटचा वापर केला तर तुमचंच म्हणजे तुम्ही त्याचा पूर्णपणे वापर करत नाहीये असं त्याचा अर्थ होतो. तुम्ही आता सगळे वेगळ्या वेगळ्या वर्गात आहात, आता तुम्हाला नवीन एक लाभ मिळालेला आहे. मला वाटतंय की तुम्ही त्याचा भरपूर वापर करून सगळेजण कसं कम्प्युटर वापरायचं, त्याच्याने आपण काय काय करू शकतो, त्याची काय काय क्षमता असतील हे सगळं तुम्ही करून घेईल ही माझी अपेक्षा आहे. कारण लॅबच्या माध्यमातूनच नाही पण घरी पण तुम्ही ते वापरून तुमचा जे अभ्यास आहे त्याच्यावरती तुम्ही थोडस जास्त म्हणजे अजून चांगल्या प्रमाणे तुम्ही त्याच काय म्हणतात नॉलेज घेऊ शकाल. मुख्याध्यापिका सविता गायकवाड यांनी शाळेने कोरोना काळात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या सहाय्याने शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले. डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी हे संगणक संच उपयुक्त ठरतील आणि विद्यार्थी या कॉम्प्युटर लॅबचा सदुपयोग करून घेतील असं सांगितलं. या कॉम्प्युटरचा उपयोग करणार आहोत, रोज एका वर्गाला तास दिला जाईल, त्यानुसार ते नियोजन केलं जाईल आणि प्रत्येकाला संगणक कॉम्प्युटर आलंच पाहिजे. आणि आपण बालवाडीच्या मुलांपासून बालवाडीच्या मुलांना सुद्धा आम्ही गाणी त्याच्यावर ऐकवतो, त्यांना ग्रुप करून बसवतो आणि त्यांना बघायला आणि इथं आपल्याकडं प्रोजेक्टर सुद्धा आहे त्याचाही वापर केला जातो. आणि हे जे संगणक दिलेलं आहे त्याचा वापर आम्ही करू आणि हे असंच आम्हाला सतत तुमचे मार्गदर्शनही मिळावं आणि सहकार्यही मिळावं आणि मदत तर मिळालीच पाहिजे असं मी सांगते. कारण काय एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत
कुठलीही गोष्ट ही एकमेकाला मदत केल्याशिवाय पुढे जात नसते. तेच आपण करायचं आहे, एकमेकाला सहाय्य करायचंय आणि आपण पुढे जायचंय. तुम्ही दिलेल्या कॉम्प्युटरचा उपयोग आम्ही करू आणि आम्हाला खूप आनंद होतोय की आज आमचं संगणक कक्ष झालेलं आहे. आतापर्यंत होतच पण संस्थेचे अध्यक्ष शंकर चौगुले यांनी शाळेला कॉम्प्युटर संच दिल्याबद्दल स्मृती ऑर्गॅनिक्स व संचालकांचे आभार मानले. संस्थापक म्हणजे छोटासा परिचय होता आहे. पुरुषोत्तम इगा म्हणजे सोलापूरच्या कष्टकरी कामगारांना काम देण्याचं काम या सोलापुरातून मुख्यतः स्मृती ऑर्गॅनिक्स सुद्धा केलेलं आहे आम्हाला जाणवते. कारण माझे जवळपास भरपूर मित्र आपल्या कंपनीमध्ये आहेत. तिथे शास्त्रीनगरसारख्या भागातून भरपूर मुलं आपल्या स्मृती ऑर्गॅनिक्समध्ये एका साहेबांकडे काम करून स्वतःचा संसार आणि सोलापूरचा विकास या दोन्हीचा विकास म्हणजे स्मृती ऑर्गॅनिक्स कंपनी. आज आमचं भाग्य आहे स्मृती ऑर्गॅनिक्सचे दुसरी पिढी स्वप्नी लेगा साहेब आमच्या कामगार वसाहतीच्या शाळेमध्ये येऊन कामगारांच्या मुलांचा विकास आज डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी हे स्वप्नपूर्ती फक्त केवळ कागदावर नव्हे तर विद्यार्थ्यांच्या पहिलीच्या वर्गापासून जेव्हा सुरुवात होतं मला वाटतं नक्कीच हे डिजिटल इंडिया स्वप्नपूर्ती होईल. कॉम्प्युटर लेवलचा कॉम्प्युटरचा नॉलेज विद्यार्थी करून घेऊन पुढच्या पिढीसाठी सुद्धा हे योगदान ह्या विद्यार्थी करावं असं मी त्यांना आवाहन करतो. त्यांचा आदर्श आपण घेऊन त्यांनी जसं आपल्याला या शाळेला भेट दिलेली आहे तसं पुढे भविष्यात तुम्ही सुद्धा अधिकारी होऊन एखादा उद्योजक होऊन या शाळेला किंवा इतर ज्या शाळेत गरज आहे त्या शाळेला मदत करावी असं मी आवाहन करतो. आज आमच्या शाळेला या कामगार वसाहतीच्या शाळेच्या पालकांना कॉम्प्युटर लॅब देऊन स्मृती ऑर्गॅनिक्सने जे काम केलेलं आहे तर नक्कीच नाव उंचावण्याचं काम आमचे विद्यार्थी करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिंक्य पाटील यांनी केले तर आभार रोहिणी सुरवसे यांनी मानले.